ठोड बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी समोर येते। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवरती घणाघात घातलाय। भाजपच्या नेत्यांची संपत्ती 1600 पटीनं कशी वाढली याचा हिशेब आहे असं संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेत दावा केलाय। ईडी भाजपचा पोपट असला तरीही मला ईडी बद्दल आदर असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। भाजपचे 120 नेते ईडीच्या रडारवर येऊ शकतात, मी जर ठरवलं तर भाजपच्या दिग्गज नेत्यांना परदेशात पळून जावं लागेल असं देखील संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेत म्हटलंय। कुटुंबावर हल्ले करण्याला नामर्दांगी म्हणतात, अशी नामर्दांगी जर कोणी करत असेल तर आत्ताच माझ्या माननीय मुख्यमंत्र्यांशी म्हणजे आमचे शिवसेना पक्ष प्रमुख यांच्याशी चर्चा झाली आहे का? तर शिवसेना त्यांना त्याच पद्धतीनं उत्तर देईल। या सरकारचा बालही बाका होणार नाही। तुम्ही नोटीस पाठवा किंवा आम्हाला घरी येऊन अटक करून घेऊन जा, नोटीसला उत्तर दिलं जाईल। पण ही बायकांच्या पदरा आडून लढाई करण्याची खेळी ही तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही। तर इकडे संजय राऊत यांची पत्रकार परिषद पार पडल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांना प्रश्न विचारत त्यांच्यावरती टीका केली आहे। ते नेमकं काय म्हणालेत पाहूयात। राऊत साहेब 55 लाख रुपये पीएमसी डिपॉझिटरचे एटीआयनी चोरले, ते आपल्या खात्यात आले, ते पैसे तुम्ही परत करणार आहात की नाही त्याचं उत्तर द्या। संजय राऊत साहेब एवढी मोठी पत्रकार वार्ता घेतली, एचडीआयएल आणि तुमचे संबंध काय आहे, प्रवीण राऊत कोण आहे, तुमचा खात्यात चोरीचा माल आलेला आहे, तुम्हाला जाब द्यावा।